नमस्कार. मराठा आरक्षणाच्या तीव्रतेच्या राजकारणाने सत्ताधारी असो की विरोधक, कोणाला सोलेर नाही. मराठा कार्यकर्ते सर्वच राजकीय पक्षांच्या सभा आणि रॅलींना झोडपून काढत आहेत आणि त्यांच्या नेत्यांना समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगत आहेत. अशातच आता महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या आंदोलकांनी केली आहे. तसेच कुर्डुवाडी येथे तर मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. तिथेही शरद पवारांनी काही उत्तर दिलं नाही. तर पुढे बार्शी येथील त्यांच्या सभेत त्यांना काळे झेंडे दाखवून आरक्षणावर घोषणाबाजी करण्यात आली. मात्र यावेळी देखील शरद पवारांनी भाषण सुरूच ठेवून या मागणीकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे संतप्त झालेल्या एका मराठा युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर त्या मराठा तरुणाचे प्राण वाचवण्यात आले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नांदेड येथे गेले असताना मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत जोरदार घोषणाबाजी केली. याचबरोबर संभ्रम निर्माण करणारी विधाने करून सर्व समाजांची दिशाभूल करणे काँग्रेसने थांबवावे असा इशारा देखील आंदोलकांनी काँग्रेसला दिला आहे. तर उद्धव ठाकरेंनी देखील आरक्षणावर आपली भूमिका अजून पूर्णपणे स्पष्ट केलेली नाही. ते आघाडी सरकारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्याच काळात मराठा समाजाचे आरक्षण त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नव्हतं. या सर्व घडामोडीवर संतप्त आंदोलकांचं म्हणणं होतं की लोकसभेत समाज त्यांच्या मागे उभा राहिला, परंतु निवडणुकीनंतर देखील त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांनी आपली भूमिका अद्यापर्यंत अजून स्पष्ट केली नाही. उलट निवडणुकीत मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने मराठा समाजाचा वापर केला हे समजून याचा जवाब येत्या विधानसभा निवडणुकीत देऊ असा इशारा त्यांनी दिलाय. परंतु या सर्व घडामोडी बघितल्या तर निवडणूक जवळ आल्यावर जातीजातीमध्ये आरक्षणावरून वाद पेटवून आपली पोळी भाजून घेण्याचा महाविकास आघाडीचा खेळ मराठा समाजाने आता ओळखला आहे. यावरूनच आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या आधी महाविकास आघाडी विरोधात मराठा समाजात तीव्र असंतोष पसरत चालला आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.